एजंटांच्या अजगरी विळख्यात सापडलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा भोंगळ कारभार आज एका आर टी आय कार्यकर्त्यानं चव्हाट्यावर आणला शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या बनावट शिक्क्यांच्या आधारे जानेवारी महिन्यात अठरा दिवसात तब्बल नऊशे चौतीस बोगस वाहन परवान्यांचं वितरण प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून झालं आहे याचबरोबर पाच बोगस गहाळ दाखले सुद्धा देण्यात आले आहेत परिवहन सचिवापासून परिवहन मंत्र्यांपर्यंत तक्रारी करून सुद्धा कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही हे एक गौट बंगालच आहे कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे तिथल्या शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच रोज सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे या कार्यालयातील अधिकारी स्तरावरील नियुक्त्या तर लिलाव पद्धतीनंच होत असल्याची चर्चा आहे खुद्द कार्यालयातील कर्मचारीच या चर्चेला दुजोरा देतात एजंटांच्या विळख्यात कोल्हापूरचं परिवहन कार्यालय अडकलंय सर्वसामान्य सरळ मार्गी वाहनधारक योग्य कागदपत्रासह केला तर त्याचं काम कधीच होणार नाही इतक्या अडचणी काढल्या जातात पण हेच काम एजंटामार्फत गेलं तर मात्र डोळे झाकून ते काम मार्गी लागतं बोगस कागदपत्रांचं तर इथं सुळसुळाटच आहे कोणतीही शहानिशा न करता एजंटाकडून आलेली कामं विनासायास होतात या सर्व भ्रष्टाचाराचा पर्दाफाश तौसीफ खलील शेख या कार्यकर्त्यानं केलाय माहिती अधिकाराचा वापर करून या कार्यकर्त्यांना कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजाची माहिती घेतली यामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्यात एक ते अकरा जानेवारी या कालावधीत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून नऊशे चौतीस डुप्लिकेट परवाने शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या बोगस शिक्क्या पत्त्याच्या आधारे वितरित करण्यात आली आहेत याचबरोबर कागदपत्र गहाळ झाल्याचे पाच बोगस दाखले सुद्धा देण्यात आले बनावट शिक्के ते बनावट दाखले याची नोंद खुद्द शाहपुरी पोलीस ठाण्याच्या रजिस्टरमध्ये सुद्धा नाही अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ता तौसिफ खलील शेख यांना बिनयुषी बोलताना दिली शाहपुरी पोलीस स्टेशनमधील गहाळ दाखले हे पोलिसांनी दिलेले नसून हे दाखले कोणत्या एजंटने तयार केले आणि ते शिक्के कोणी तयार केले ह्याची चौकशी व्हावी त्यानंतर बिफोर मी करता आर टी ओ अधिकारी हे पंधरा हजार रुपयांची मागणी करतात आणि हेच पंधरा हजार रुपये दिल्यानंतर हा नियम बाजूला ठेवून ह्या गाड्या परस्पर ट्रान्सफर करून देण्याचे काम हे आर टी ओ अधिकारी करत आहेत ही बाब मी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या आणून दिली परिवहन आयुक्तांना पण तक्रार दिलेली होती याबाबत त्यांच्याकडून आज अखेर कोणतीही कारवाई झालेली नाही हा रॅकेट हा सगळा एकतर अधिकारी आणि एजंट यांच्यामार्फत चालतो याची मुळापर्यंत चौकशी व्हावी आणि हे पूर्ण रॅकेट बाहेर काढण्यात यावी अशी माझी विनंती आहे यावरूनच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एजंटगिरी आणि बोगसगिरीच्या साखळीची सहज कल्पना येते शेख या नया सर्व प्रकरणाची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांना दिली आहे पण त्यांनीही कातडी बचावचा पवित्रा घेतलाय परिवहन सचिवापासून परिवहन मंत्र्यांपर्यंत तक्रारी करूनसुद्धा कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही हे एक गौड बंगालच आहे